छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पावसानं सोंगणीला आलेला गहू आता पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. या पावसामुळे उभं पीक आडवं झालंय. 2-4-8 दिवसात ज्याचे पैसे मिळणार होते त्यातून शेतकऱ्यांची व्यथा सुटणार होती तो गहूच आता जमीनदोस्त झालाय. ऐन सणाच्या दिवशी बळीराजा व्याकुळ झालाय. सरकारच्या पंचनाम्यावर सुद्धा आता बळीराजाला विश्वास नाही. उद्ध्वस्त पिकातून तो आता हताशपणे फिरताना बघायला मिळतोय. पूर्ण पीक 90% पीक खराब झालेलं आहे. 10% पीक शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेले आणि या पावसामुळे प्रामुख्याने गावाचं ज्वारीचं सोयाबीन कांदा मोसंबी बागायती याचे सुद्धा मोठमोठ्या गुंड्या गळू लागल्या. शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आज घडीला रंगपंचमी, शेतकऱ्यांना रंग खेळायचा आहे. पण ह्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये विरजण पडलेलं आहे. शेतकरी हा संकटात सापडलेला आहे. खूप परिस्थिती बिकट झालेली. कृषी मंत्र्याने आता लोक तीनदा सांगितलेलं आहे की पंचनामे करा. आता लोक तीन वेळेस लंबा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिथे कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. लंबा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पंचनामे झाले, लोकांचे 500-500 रुपये त्या कागद आणण्यात झेरॉक्स मारण्यात गेलेले. आता लोक तर कोणचे पंचनामे झालेले नाही. तलाठ्या येते बांधावरून बघते आणि तिथूनच पाठीमागे जाते. आता लोक शेतकऱ्याला कुठलाही मोबदला शासनाने दिलेला नाही. जे काही नुकसान झालं असं त्याची पाहणी केली जाईल आणि त्याचे पंचनामे केले जातील आणि जे नुकसान झालं असं त्याचे पंचनामे करून हे शासनाला पाठवले जातील. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.